Speaker sir, I request to move that this House strongly recommends the government that the three linear projects of double tracking of railway lines, power transmission and national highway expansion passing through the protected areas of Bhagwan Mahavir Wildlife Sanctuary and Maulya National Park be scrapped in the interest of the public who have shown strong opposition to these projects and threaten the ecology of the area. Speaker sir, आम्ही उदकाचे खूप उलयल्यात. कालचो स्पीकर सर एक टायम्स ऑफ इंडिया आहे, ताजेर ते म्हणतात क्रायसिस इन द मेकिंग, मॉलेज ग्रीन कवर लॉस अँड गोवाज वॉटर वोज. स्पीकर सर एक डायरेक्ट रिलेशन आहा बिटवीन वॉट द हॅवक दीस थ्री लिनियर प्रोजेक्ट्स आर लायकली टू कॉज इनसाइड द बायोडायवर्सिटी हॉटस्पॉट. स्पीकर सर अशें आहा की हांव जें आतां कितें उलयतां हें फक्त म्हजेंच ओपिनियन न्ही, हांव उलयतां तें गोंयचे सगळे लोक उलयतात. हांव उलयतां तें 100 पंचायतींनी ग्रामसभेचीं रिजोल्युशनां घेतल्यां, 3000 लोकांनी सिग्नेटरीज दिल्या. स्पीकर सर अशें चल्लां की सरकाराक एक अनहोली हेस्ट म्हळ्यार ताकतीक जाल्ली आहा हे प्रोजेक्ट पास करपाक. हे प्रोजेक्ट खंयचे? पयलो प्रोजेक्ट म्हणटा तो डबल ट्रॅकिंग ऑफ रेल्वे लायन फ्रॉम तिनय घाट टू मडगांव. दुसरो प्रोजेक्ट म्हणटा तो 4 लेनिंग ऑफ नॅशनल हायवे 4A. आनी तिसरो म्हणटा तो लेईंग ऑफ द 400 KV ट्रान्समिशन लायन अँड एडिशनल सिस्टम्स फॉर द गोवा तनमार ट्रान्समिशन प्रोजेक्ट. स्पीकर सर, वेस्टर्न घाट्स म्हणटा ती युनेस्को वर्ल्ड हॅरिटेज सायट आसा. It is considered the one of the 8 hottest biodiversity hotspots in the world. Speaker sir, Bhagwan Mahavir National Park and Wildlife Sanctuary, Madhai Wildlife Sanctuary, Netravali Wildlife Sanctuary, Khotigaon Wildlife Sanctuary, Kali Anchi Dandeli Tiger Reserve and adjoining protected forest of Maharashtra, they together form an undisturbed patch of the Western Ghats of about 2,200 square kilometers. Speaker sir, ashe mhantat ki this is the best tiger habitat and a single contiguous patch of forest in the country. Sagyan vallo single contiguous patch of forest in the country. Speaker sir, this becomes a jewel of our environment and these three linear projects are going to permanently damage this jewel. आनी हाजे खातीर हें रिजोल्युशन हांवें हांगा हाडलां. स्पीकर सर, एक वायल्ड लायफ प्रोटेक्शन एक्ट 1972 म्हणून आहा, ताजे सेक्शन 29 एन्ड सेक्शन 35(6) क्लियरली म्हणटा की कसलें डिस्ट्रक्शन ऑफ लँड ऑर वॉटरवेज विदीन अ वायल्ड लायफ सँच्युरी कॅन बी परमिटेड ओनली इफ इट इज फॉर द इम्प्रुवमेंट ऑफ द वायल्ड लायफ देर. आतां स्पीकर सर, हे तिनूय प्रोजेक्ट हाडून ह्या बायोडायवर्सिटी हॉटस्पॉटान वायल्ड लायफाक कसो मदत जातली ती कोणूच सांगूंक शकना. स्पीकर सर, हे फॉरेस्ट जे आहा ताका हायस्ट डेन्सिटी ऑफ ट्रीज अमोंग ऑल एवरग्रीन फॉरेस्ट ऑफ इंडिया हे ऑफिशियली तुमचे गव्हर्मेंटाचेच रिकॉर्ड दाखयतात. हांगा 20% बटरफ्लाय स्पिसीस ऑफ इंडिया सगळ्यो हांगा आहा. मॅनी रेअर बर्ड्स एनिमल्स, 16 एंडेंजर्ड स्पिसीस ऑफ मॅमल्स अँड एम्फिबियन्स, रेअर मेडिसिनल प्लांट्स, फ्लोरल प्लांट्स, आनी एक टायगर कन्झर्वेशनान इट इज अ होम ऑफ टायगर्स. आनी स्पीकर सर, टायगर कन्झर्वेशन म्हणटा तें इज कन्सिडर्ड एज अ कॉर्नर स्टोन ऑफ एनवायरमेंटल कन्झर्वेशन. आतां हे सगळे फॅक्ट्स हांव कित्याक सांगतां, कित्याक हे सगळे फॅक्ट्स आसून गोंयचे जनतेक आनी गोंयाक हे लिनियर प्रोजेक्ट्सांचो फायदो कितें जातलो अदर दॅन द ट्रान्सपोर्टेशन ऑफ कोल हे कोणाकूच सारकें सांगूंक कळना. आनी अशें दिसता की सगळ्यांक कोळसो ट्रान्सपोर्ट करपाक जाय म्हणून हे प्रोजेक्ट तुमी फुडें व्हरूंक सोदतात. स्पीकर सर, देर इज नो एविडंट पब्लीक पर्पज. पब्लीक पर्पज म्हणटो जाय खंयच्या प्रोजेक्टाक. इतले लोक विचारत आहा की वॉट इज द एविडंट पब्लीक पर्पज and there appears to be no transparency. Kine purpose to kon sangitna. Speaker sir, aaj 4 raste aha western ghatsan vachpak.
आनी कित्याक जाय तें कोणाक सांगूंक कळना अदर देन कोल ट्रान्सपोर्टेशन. सो अशें जाता की हें सगळें लिंक टू कोल ट्रान्सपोर्टेशन आनी सरकार हाका हाजें एक्सप्लेनेशन दिवंक सारकें शकना. स्पीकर सर, आज नंबर ऑफ पॅसेंजर ट्रेन्स म्हणून ज्यो आहात ह्या सेक्शनान त्यो तुमी डबल ट्रॅक करून कितें जातल्यो? बाय अलिना साल्दानाचो एक काल प्रश्न आशिल्लो 3A 27 तारखेक, जो प्रश्न कसो तरी लेट करून तो येवपाक चान्स पडलो. पूण थंय तिका सांगलां की 12 पॅसेंजर ट्रेनी आनी 6 ते 7 गुड्स ट्रेनी अलाव जातल्यो डबल ट्रॅकिंग जातकर. आतां स्पीकर सर अशें कळटा तेंच्यान की 5 ट्रेनी वयर ट्रेनी थंय चलत नात, आसा तितल्यो सगळ्यो गुड्स ट्रेन आनी गुड्स म्हणटा तो सगळो कोळसो. स्पीकर सर, ताजे खातीर म्हाका अशें दिसता की ट्रॅक कॅपेसिटी वाडोवन ट्रान्सपेरंसी नासतना डबल ट्रॅकिंगाचे रिक्वायरमेंटूच ना. साउथ वेस्टर्न रेल्वे म्हणटा की 90 ट्रेनी येतल्यो म्हणून. आतां खंयच्यान हो 90 ट्रेनीचो फिगर हाडला? कोण ते 90 ट्रेनींनी येतलो? आनी सरकार कित्या खातीर तांचे सगळे सांगिल्ले आयकून घेता हें कांय कळना. कोकण रेल्वे जी आज सगळ्यांत मोस्ट फंक्शनल रेल्वे आहा तिचे 40 ट्रेनी आहा फकत. स्पीकर सर, हाजेर अशें दिसता की कोण तरी दिल्ली बसला आनी तो म्हणटा हें कशें तरी पुश करून घाल. स्पीकर सर, वेस्टर्न घाट्स म्हणटा ते जियोलॉजिकली सेन्सिटीव्ह एरिया आनी हांगा जे कटींग आनी ब्लास्टींग करूंक सोदतात 23 टनल घालपाक हें डिझास्टर्स जातलें. काल स्पीकर सर बाब लुईझीन फालेरान सांगलें की 2670 झाडां चक्क करून मारपाक दिलीं कशीं काय म्हणून. हांव आतां म्हणूंक अशें सोदतां की कोणें कितें केलें, कोणा खातीर कितें जालें तें सोदूंक वचचें न्ही आमी. ह्या सरकारान ना 50,000 टोटल तो ताणें तो फक्त तनमाराचें सांगलें सबस्टेशन. स्पीकर सर, कोणें कितें केलें तूं तूं मेय मेय करपाचें आमकां इंट्रस्ट ना, म्हाका जाल्यार तरी इंट्रस्ट ना. हांव म्हणटा एज थिंग स्टँड टुडे दीस रेजोल्युशन हॅज बीन ब्रॉट टू सेव गोवा फॉर पॉस्टेरिटी. स्पीकर सर, अशें दिसता की सरकार एक एक तरेचीं आन्सरां दिता. एक आन्सर अशें आहा की पावर शॉर्टेज जातली. स्पीकर सर, मुख्यमंत्र्यान म्हणलां की हें जर जालें ना जाल्यार गोंयाक पावर शॉर्टेज जातली म्हूण. आतां सोलर पावर जनरेशनाचें आमी काल उलयलें आनी सोलर पावर जनरेशन जर सरकार पुश करता जाल्यार म्हाका दिसता आमकां आनी आनी सेंट्रल ग्रिडाचें एलोकेशन करपाची गरजूच ना. पावर मिनिस्टरान फिगर्स दिल्ले आहा की गोंयचो डॉमेस्टीक रिक्वायरमेंट 1800 मेगावॉट्स. म्हाका दिसता दीस इज मच इन एक्सेस ऑफ अवर रिक्वायरमेंट्स. आनी म्हजो स्टार्ट क्वेश्चन 27 जानेवारीचो हाजेर म्हाका आन्सर दिल्लें आहा की पीक डिमांड फॉर पावर फॉर 21-22 आयचो पसून इवन फ्युचर एस्टिमेशन वील बी 650 मेगावॉट्स. हाजेर फुडें आमी कॅल्क्युलेट करूंक जर गेले जाल्यार इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटा कडेन बियॉन्ड 2022 कितें रिक्वायरमेंट ऑफ पावर आसतलो तो कॅल्क्युलेटूच करूंक ना कडेन. सो खंयच्यान हे फिगर येतात? काय हे ओगीच फिगर सांगून लोकांक घुसपावंक सोदतात? हे लोकांचे मनान एक डावट जालो. स्पीकर सर, आमी मागिल्ले प्रोजेक्टेड फिगर्स फॉर नेक्स्ट 25 इयर्स म्हण. कित्याक प्रोजेक्शन्स म्हण ती दूरदृश्टीचेर आसता, फोर सायट फुडें कितें जातलें तें. हातूंत स्पीकर सर क्वेश्चन्स खूब आहात. एक प्रश्न हे हांव सांगून एक सारांश म्हज्यान कडेन येता की हे 3 लिनियर प्रोजेक्ट गोंयाक जायच कित्याक? आनी हे लिनियर प्रोजेक्ट्स वाय आर दे अलायन्ड इन द डायरेक्शन ऑफ द स्टील प्लांट्स इन कर्नाटका? हो एक प्रश्न येता. आनी वाय इज द डायरेक्शन द सेम एज द डायरेक्ट मुवमेंट ऑफ कोल फ्रॉम MPT टू कर्नाटका? सगळें कितें जाता तें तेच डिरेक्शनान आहा. स्पीकर सर, हाजे खातीर डावट येता आनी डावट येवन हे प्रोजेक्ट केन्ना पास जाले ताचो प्रश्न येता. काल आमी म्हादयचेर जेन्ना डिस्कशन जालें तेन्ना मुख्यमंत्र्यान म्हणलें की सुप्रीम कोर्टाचें व्हर्च्युअल हियरींग आमकां नाका, आमकां फिजिकल हियरींग जाय म्हणून आमी तें नाका म्हणलें म्हणून. स्पीकर सर, 56th and 57th मिटींग ऑफ द स्टँडींग कमिटी ऑफ द नॅशनल वायल्ड लायफ बोर्ड म्हणून थंय व्हर्च्युअल
हियरिंग जाले, दोन वरां आनी 67 प्रपोजल्स पास जाले इन्क्लुडींग दीस थ्री कंट्रोवर्शियल प्रपोजल्स. सो हे जे तीन कंट्रोवर्शियल प्रपोजल्स गोंयचे जनतेक आज सगळे उठयल्यात. जनरेशन नेक्स्ट आज आमी फक्त फेसबूक आनी हाजेर आसतले, कित्याचेर ट्विटराचेर, इंस्टाग्राम म्हणटा तें इज द इंस्टाग्राम जनरेशन. 60% ऑफ अवर गोवा आर यंग पीपल, दे आर ऑन इंस्टाग्राम, दे फॉलो इंस्टाग्राम. ऑन इंस्टाग्राम सेव मोले म्हणटो एक व्हडलो मुवमेंट जाल्लो आहा. इट हॅज बीन टेकन कॉग्निसन्स बाय BBC, बाय रॉयटर्स. सो इंटरनॅशनल इशू जाल्लो आहा स्पीकर सर. आनी हो इशू कित्याक जाला, कित्याक नॅशनल स्टँडींग कमिटी ऑफ द नॅशनल वायल्ड लायफ बोर्ड आनी हे व्हर्च्युअल हियरिंगान टक करून असो पास करून उडयलो. स्पीकर सर, सेक्शन 144 आशिल्लें म्हणटकर कोण लोकांक भायर आयले ताचेर तुमी प्रोहिबिटरी ऑर्डर्स म्हणटाले. ग्रामसभेची रिझोल्युशनां जालीं रिजेक्टींग कोल, 3,000 लोकांनी हें केलें, सिग्नेचर्स दिल्यो. यंगस्टर्स सोशल मिडियाचेर प्रोटेस्ट करता, सरकार काना मनार घेना कसोच. सरकार इज ऑल आवट टू बुलडोज द प्रोजेक्ट. स्पीकर सर, हाजेर टायम्स ऑफ इंडियाचो कालचो हांवें तुमकां सांगलें, तातूंत एक अशें दिसता की आमी जे खूब हे स्पिसीज फ्लोरा फावना कंजर्वेशन हे तें जे कितें उलयतात आमी, फॉरेस्ट डिपार्टमेंट आनी कितें, हो एक युनीक इकोसिस्टम आहा स्पीकर सर. हो इकोसिस्टम जर हालयलो नन ऑफ दीस स्पिसीज इज गोइंग टू सर्वायव. काल जो सुदीन ढवळीकार शेकऱ्याच्यो खबऱ्यो उलयतालो, शेकरो नाजाल्यार तुजें तें हें कितें पिसोय, ह्यो आनी दिसना तुका आनी, ह्यो आतांच सांगपाच्यो. काल आमचो ओपोजिशन लिडर म्हणटालो वन्स अपॉन अ टायम देर वॉज माधवी, तसल्यो खबऱ्यो त्यो. वन्स अपॉन अ टायम देर वॉज अ शेकरो, आमच्या भुरग्यांनी शेकरो पळोवंक ना, कित्याक तीन तितले रानान पावूंक ना. सो स्पीकर सर, ही आतां परिस्थिती आयिल्ली आहा. आज टायम्स ऑफ इंडियन परतो एक रिपोर्ट हाडला, तातूंत ते कितें म्हणटात, डबल ट्रॅकिंग इज डिझास्ट्रस, मे लीड टू डावन स्लायड्स अँड इम्पॅक्ट द दूधसागर म्हण. स्पीकर सर, आज थर्ड आमी डिस्ट्रिक्टाचे जेन्ना उलयताले, थर्ड डिस्ट्रिक्टाचे सगळ्यांत व्हडली स्ट्रेंथ कितें इज दूधसागर. आमी कित्याक पावल्या थंय मोल्या आनी कुळ्यां कित्याक पावल्या, आनी एक इलेक्शनाचे भाशण दिवंक गेले आसतले, उरिल्ले दूधसागर पळोवंक गेले आसतले. दूधसागरूच ना जातलो म्हणटाले. आनी दीस इज नॉट अ सिंपल पेपर, इट इज टायम्स ऑफ इंडिया. स्पीकर सर, काल हांवें कितें म्हणलें म्हण तुमकां वायट दिसलें, तुमी एक्सपंज केलो. पयलींचे जे ओपोजिशन आसताली, भारतीय जनता पार्टी, भाई जनता पार्टी म्हणटाले. भाई जनता पार्टी म्हळ्यार वायट कोणाक दिसूंक जायना, दिसता. स्पीकर सर, ह्या भाईन अलायनमेंट मागले म्हणून थंय हाडला आज न्यूज, वीच इज एन ऑल्टरनेटीव अलायनमेंट कॉजींग मिनिमम डॅमेज म्हणून. आनी थंय एक नोटींग हाडलें जंय बाय अलिना साल्दाना फॉरेस्ट मिनिस्टर आशिल्ले, आनी ते कितें म्हणटात, हाव पर्रीकर पूट इज फूट डावन एन्ड सेव्ड मोले, हें ताजें कॅप्शन आहा. म्हणटकर आतां म्हजो सारांश असो आहा स्पीकर सर, खंयचोच प्रोजेक्ट रिव्यू करपाक, जो प्रोजेक्ट इरिव्हर्सिबली गोंयचे स्टेटीचेर कितें तरी एक वायट करतलो, हो रिव्यू करप म्हूण तातूंत कांयच वायट ना, तातूंत कांय खालतीपण ना, तातूंत डिफीट ना स्पीकर सर. आनी हाचे पयलीं पब्लीक सेंटिमेंट जो तुमी आयकला, IIT मेळावली जेन्ना सरकारान विड्रॉ केलें तेन्ना एक कारण सरकारान दिलें पब्लीक सेंटिमेंट म्हूण. सावथान आमकां सगळे लोक विचारपाक लागले जे प्रोटेस्ट करताले, ते पब्लीक सेंटिमेंट म्हणटा ते फक्त मेळावलीच काय म्हणून. पब्लीक सेंटिमेंट कोलाचेर ना, कोळशाचेर ना, कोळसो नाका म्हणून सांगपी लोकांक पब्लीक सेंटिमेंट लागना काय म्हणून. स्पीकर सर, पब्लीक सेंटिमेंट आनी सायंटिफीक रिझन ही क्रुशियल फॉर टेकिंग अ गूड यू टर्न. यू टर्न म्हणटा थोडी गाळ अशी म्हणून येता, एक बरो यू टर्न घेवप वायट न्ही. आनी तुमी घेतिल्लो आहा, गव्हर्मेंट हॅज बॅक ट्रॅक्ट ऑन IIT, इट हॅज बॅक ट्रॅक्ट ऑन नावशी, इट हॅज बॅक ट्रॅक्ट ऑन ओल्ड गोवा बींग पूट इन टू ग्रेटर पेंजीम PDA, इट हॅज बॅक ट्रॅक्ट ऑन गांजा. सो वॉट इज द बीग डील स्पीकर सर? ऑन द कॉन्ट्ररी, आय वील एप्रिशिएट द गव्हर्मेंट. आनी खंयचोच BJP मुख्यमंत्री परतो सेकंड टायम येना, येवपाक चान्स आहा. लोकांक जाय तें करा, आमी ओपोजिशनान उरूंक शकता, हें जर तुमी केलें जाल्यार स्टेप घेयात. स्पीकर सर,
हे प्रोजेक्ट बाब लुईजीन फादरान काल सांगला ते भशेन व्हडले इंट्रस्ट जेन्ना आसतात व्हडले वेस्टेड इंट्रस्ट ते कशेंय तुका मॅनिपुलेट करूंक शकता. केन्ना केन्ना आमकां कळप वचूंक ना तांणी कशें केन्ना आमच्या कानान घालें तें, पूण जेन्ना आमकां कळटा आमच्या कानान घालें म्हणून तेन्ना आमी एक मेजर्स घेवंक जाय ते घेवंकूच जाय. लेट पसून जावं, बेटर लेट देन नेवर म्हणून इंग्लिशीन सेईंग आहा. लेट जाला आसत कितें आतां, वी हॅव ब्रॉट इट टू द हावस फॉर दॅट, नॉट बिकॉज द सिच्युएशन इज डेड, द पेशंट इज नॉट डेड, वी आर नॉट कम टू डू पोस्टमॉर्टम, वी आर सेईंग दॅट द पेशंट इज सिरियस, वील पुट हिम इन द आय सी यू. बॅक ट्रॅक. स्पीकर सर, म्हज्याय टायमार हांवूय मंत्री आसतना हीच ग्रेटर पेंजीम पिडीए खातीर व्हडलो एज्युटेशन जाल्लें. लोक रस्त्यार आयिल्ले, बाय विक्टोरिया फेर्नांडीस म्हूण सारकी म्हज्या हांगा असेंब्लीन आयली ती तेन्ना सामकी दुयेंत आशिल्ली. म्हाकाय दिसलें हांव करतां ती चूक म्हूण. वी बॅक ट्रॅक. तेन्ना इस्टराचें गिफ्ट, इस्टर इफ इफ गिफ्ट म्हणून दिलें आमी, आनी ताज्यो मार्जिन्स आनी ताज्यो बाउंड्रीज आहा त्यो कट केल्यो. सरकारान नव्या वर्साचें गिफ्ट म्हूण दिवन दी लिबरेशन वर्सा 60व्या वर्सान एक कितें बरें केलें म्हणून जावं दी. स्पीकर सर, हाजेरूच सस्टेन गोवा म्हणटा तो एक मुवमेंट जावंक शकता. सस्टेन गोवा म्हणटा तो कितें, हांव कित्याक म्हणटा हें. स्पीकर सर, ऑक्टोबराच्या 13 तारखेक डेप्युटी चीफ मिनिस्टर बाबू कवळेकारान थोड्या एक्टिविस्टांक घेवन 17 जाणांक मुख्यमंत्र्याक मेळ्ळो आनी एक प्रेजेंटेशन दिलें. आमकांय प्रेजेंटेशन तें दिलें ताणें, मागीर आमकां ह्या दिसांनी दिलां मुख्यमंत्र्याक आनी बाबू कवळेकाराक तेन्ना दिलें. केन्ना? ऑक्टोबराच्या 13 तारखेक. आनी थंय ताणें सांगलें टाक करून हें आयकून की आपल्याक हें खबर नाशिल्लें मरे म्हणून, हो कोळसो इतलो डेंजरस म्हणून, कांय वायट ना तातूंत खबर ना म्हणून. आनी जे मनीस ताका क्रिटिसायज करून गेल्ले ताणें भायर येवन सांगलें, मुख्यमंत्र्यान आमकां एश्युरंस दिलें की कोल आनी डबल ट्रॅकींग म्हण तें आपूण एलाव करचो ना म्हूण. हें केन्ना तारीखी? 13 ऑक्टोबर 2020. 17 ऑक्टोबराक वेर्ण्या मुख्यमंत्री कित्याक तरी गेल्लो, थंय ताणें टक्क करून स्टेटमेंट दिलो कोलूय जाय आनी डबल ट्रॅकिंगूय जाय म्हूण. सेम आतां एक कितें जालें काय म्हणून तांकां प्रश्न पडलो. पयर आमकां एक प्रेजेंटेशन दिलें तेन्ना तांचो जो लिडर आहा तो कॅप्टन बिरिया तो म्हूण, ताका हांवें विचारलें, अरे बाबा तुवें सांगिल्लें मरे म्हूण, हांवें तुका टिवीचेर पळयलो म्हूण की मुख्यमंत्र्यान एश्युरंस दिला म्हण आमकां. तो म्हणटा कितें सांगू तुका, 4 दिसान म्हण तो चेंज जालें, तो मी नवेच पिक्चर नाटक मरे हें सारकें, तो मी नवेच. स्पीकर सर, अशें जायना. आमी मागतात तुमचे कडेन, आमी इशू करना कोणें हें केलें कोणें तें केलें. आनी खुबदां अशें जाता, म्हादयचे हाजेर हाणें कोणें तरी मारिल्ली सायन, काँग्रेसीचें केल्लें आनी कडेन तें झक मार कितें जालें तें जालें. आतां गोंय म्हणून आमी गोंय राखया. ट्युरिजम जें वाडोवपाक सोदता ताजेर म्हजें कॉलिंग अटेंशन आशिल्लें, फ्युचर ऑफ ट्युरिजम इन गोवा म्हणून ताजेर हांव हें इशू घेवपाचो आसलो. तूं जर म्हाका थंय लायना हांव ताजेर काडपाचो. कोतान हो इशू येवंक जाय आशिल्लो स्पीकर सर, आनी हो इशू तर हे हावजान येना ह्या 4 दिसांनी जाल्यार आमी नाक कापून हावजान येना आसतना रावप सारकें आशिल्लें. कित्याक हे इशूचेर गोंय पेटलां. चांद्रा आतां डबल ट्रॅकींग करपाक आतां पुलीस आहा. आतां एट द मोमेंट पुलीस दादागिरी करून लोकांक भितर उडयता, धमकी दिवन काम करतात. चांद्रा चॅक करा स्पीकर सर, आतां चालू आहा. कितें जालां हें? वॉट इज दीस? हें स्वयंपूर्ण गोंय काय सालाजाराचें गोंय? स्पीकर सर, सगळे आमी गोंयकार आज आमी चिंतपाची गरज आहा की जें कितें क्रायसीस इन द मेकींग म्हणून आहा दॅट वी कॅन अनमेक दीस, वी कॅन टेक इट बॅक. आनी हें करपाक एक लिडरशीप जाय आनी हावजाचो कंप्लीट सपोर्ट जाय. हें रिजोल्युशन तुमी एडॉप्ट करूं येता, क्रेडीट तुमच्यान घेवं येता. आमकां क्रेडीट नाका, आमकां भाशण दिवपाचें ना. हें रिजोल्युशन तुमी सुवो मोटो कॉग्निझन्स घेया, तुमकां जाय ते भशेन करा, बट स्टॉप द लिनियर प्रोजेक्ट्स. इफ यू डोंट स्टॉप इट देर इज गोइंग टू बी नो फ्युचर. कोल एंड ट्युरिजम कॅनॉट को एग्जिस्ट. चर्चील सकाळीं विचारतालो ताका, खंयच्यान ट्युरिजम तूं वाडयतलो कोल आसून काय म्हणून. आमी उलयतात गोंयचो साहेब आहा म्हणून गोंयकार गोंयांत लोक येता म्हणून. आमी उलयतात की कसलें तें हें क्रूज टर्मिनल आमी स्टार्ट करतले म्हणून वास्को. अरे खंयचो क्रूज टर्मिनल? एक सायडीन कोळसो, दुसरे सायडीन क्रूज टर्मिनल, येतलो कोण? कित्याक येतलो तो हांगा कितें करपाक? आनी सगळें कितें आहा तें सगळें कोळशान कित्याक? स्पीकर सर, आज जें हें आहा बरीड इन कोल अ मंत्रीज बिजनेस एंड नॉन पेमेंट ऑफ सॅस, कितें वाचलें तुमी?
नाक कापून उडोवचें जावपाचें. हांव जर आशिल्लो हांव सोडून वचपा जाय. क्लियर कट दाखयता की मनीस मरतात आनी तुमी ताजेर धंदो करतात. कितें चल्लां स्पिकर सारी, मातशें कितें तरी काळीज दवरा, खंय तरी गोंयकार म्हूण दाखयात. आनी हे प्रोजेक्ट जे आहा ते प्रोजेक्ट विड्रॉ करा विदाउट गोईंग इन टू कोणें केलें कितें केलें कांय नाका. लेट इज नॉट गो इन टू हिस्ट्री. लेट इज ओन्ली अंडरस्टेंड दॅट इट इज लेट, बट एट दीस लेट स्टेज वी हॅव बिकम अवेर ऑफ द इम्प्लिकेशन्स ऑफ दीस प्रोजेक्ट एन्ड द फ्युचर ऑफ अवर लँड. हें चिंतून आनी आदले एक जुईजान म्हणलेलें आहा की गोवा इज अ लँड वर्थ फायटींग फॉर. हें चिंतून म्हाका दिसता सरकारा कडेन म्हणजे आमची कळकळीची विनंती आहा की हे प्रोजेक्ट तांणी स्क्रॅप करचे. कित्याक कसलोच जस्टिफायेबल रिजन ना हो प्रोजेक्ट गोंयचे हितान आनी गोंयचे बऱ्या खातीर म्हणून कशेंच तुमच्यान सांगूंक जायना. आनी जे लोक ओपोज करतात ते एंटीनॅशनल न्ही स्पिकर सर. आज तुमकां संवय जाल्या जो मनीस ओपोज करतो एंटीनॅशनल म्हणपाक ते एंटीनॅशनल न्ही, ते नॅशनलिस्ट. ते गोंयान पुर्तुगेजांचे विरुद्ध झगडून आशिल्ले लोक आज हे इश्यू हे करतात. आनी हे फक्त क्रिस्तांव न्ही, हे सगळे धर्माचे लोक आहा. हिंदूंक आमची वनराई म्हणटा ती आसताली. हिंदू धर्मान सगळें आमचें आसा तें रानान आहा. रान म्हणटा तें आमचो देव अशें आमी मानपी. आमी रानां कशें मारूंक दिवंक शकता? आमी विसरतात की आमी हिंदू म्हणून. स्पिकर सर, 5 वर्सां पयलीं कल्पवृक्ष म्हणटा तो तण केल्लो तेन्ना आमी अशेंच उलयल्लें. आनी तेन्ना हिंदू नागा साधुनी वचून थंय चिपको आंदोलन टायप केल्लें हागले आमडाय म्हणटा ते सांग्यार. मागीर तुमचे दोळे उगडे जाले. मागीर तें फ्रॉम दॅट ग्रास इट बिकेम द स्टेट ट्री. जावंक शकता, कितेंय जावंक शकता. करा तसो स्टेप स्पिकर सर तुमी घ्या. आनी हो स्टेप घेतलो हो हांव उमेद दवरना. देव बरें करूं.